द न्यूज लाइन अचूक वेधक। मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकार सोबत केंद्र सरकारने ही सर्वोच्च न्यायालयात वादी व्हावे यासाठी मराठी खासदारांची लोकसभेत मागणी। गायकवाड आयोगाने सखोल अभ्यास करून मराठा आरक्षणासंदर्भात सादर केलेल्या अहवालानंतर सामाजिक वातावरण व आरक्षित वर्गातील नेत्यांशी सकारात्मक चर्चा करून 2018 साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने SEBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिले होते। विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये विधेयक मंजूर झाले। मुंबई उच्च न्यायालयाने ते वैध ठरवले। मात्र 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत प्रकरण विस्तृत बेंचकडे वर्ग केले। आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीविरोधात महाराष्ट्रभर सध्या असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे। मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये वादी झाले आहे। विद्यमान महाआघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे आहे। राज्य सरकारच्या बरोबरीने केंद्र सरकारने देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये वादी व्हावी अशी मागणी लोकसभा अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदार मांडताना दिसत आहेत। इचलकरंजी हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने व सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासमोर मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारनेही हस्तक्षेप करण्याचा आग्रह धरला। गतवर्षीचा पूर असो किंवा सध्याचा कोरोना काळ असो अशा संकटकाळी नागरिकांच्या मदतीला धावणारे, नागरी प्रश्न सोडवणुकीसाठी तत्पर असणारे, लोकसंपर्काच्या बाबतीत आग्रही असणारे व आपल्या अमोघ वक्तृत्वाने सुपरिचित असणारे हे दोन्ही खासदार अत्यंत प्रभावी शब्दामध्ये लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकारने देखील हस्तक्षेप करावा अशी मागणी करताना दिसले। लोकसभा TV सौजन्याने द न्यूज लाईनच्या प्रेक्षकांसाठी धन्यवाद। अध्यक्ष साहेब, आपण मला बोलण्याची संधी दिली। एका महत्वपूर्ण विषयावर मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। महाराष्ट्रातील मराठा तरुण तरुणींच्या भविष्याचा विषय संपूर्ण देशभर गाजतोय। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं एक नवसंजीवनी या सर्व मंडळींना मिळणार आहे। मी ज्या जिल्ह्यातनं येतोय तो राजश्री शाहू महाराजांचा जिल्हा, की ज्यांनी देशाला आरक्षणाची देण दिली, पण आज महाराष्ट्रामधल्या तरुण तरुणींना महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी झगडा करावा लागतो। एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 32% लोकसंख्या ही मराठा समाजाची आहे आणि त्यापैकी 90% समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेला आहे। मी निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की तमिळनाडूमध्ये अशाच पद्धतीचं आरक्षण 69% आरक्षण या ठिकाणी देण्यात आलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये त्याचा दुजाभाव केला जातो। मी मुद्दामून केंद्र शासनाला विनंती करणार आहे की कंगना राणावतकडे लक्ष देण्यापेक्षा रानावनात काम करणाऱ्या मराठा समाजातील उपेक्षित तरुण तरुणींच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातनं योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे। मी केंद्र शासनाला या ठिकाणी मुद्दामून सांगू इच्छितो की आज तमिळनाडूचं ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रानं जे तरुण तरुणींना मिळावा आणि मराठा आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी केंद्रानं सुद्धा महाराष्ट्र राज्यासारखा पुढाकार घ्यावा आणि खऱ्या अर्थानं या सर्व लोकांना न्याय मिळवून द्यावा। धन्यवाद। इन्स्पेक्टर सर, आय थँक यू फॉर गिव्हिंग मी द अपॉर्च्युनिटी टू स्पीक ऑन द सब्जेक्ट फॉर विच आय एम वेटिंग फॉर लास्ट अबाउट 4-5 डेज। आय वुड लाईक टू ब्रिंग टू युअर काइंड नोटिस दॅट वाईड स्प्रेड डिस्कंटेंट इज बिंग एक्सप्रेस्ड बाय मेंबर्स ऑफ द मराठा कम्युनिटी इन महाराष्ट्र सिन्स 9 सप्टेंबर। This is because of the reservation granted under SEBC quota in 2018 by Maharashtra, which is subsequently upheld by the Mumbai High Court, was stayed by the Supreme Court on 9th September 2020 before referring it to the larger bench. This discontent is more acute because such stay was not granted either to similar reservations granted by another state or to the EWS quota granted by the union government, but only to the SEBC quota given by Maharashtra. It must be noted that, sir, reservation granted under the SEBC quota in Maharashtra was achieved after a prolonged effort, peaceful struggle, and by following all the processes of law. The Gaikwad Commission did extensive research and recommended the reservation. After this, as per the Commission's report, both houses of Maharashtra legislature passed the bill. This was
later contested in Mumbai High Court, but the Mumbai High Court also has upheld the reservation with minor modifications in the percentage. Sir, in view of the above, I would like to emphasize that it is utmost importance that the union government must intervene and become a party in the matter of SCVC quota of Maharashtra being heard by the Honorable Supreme Court and take a stand to support the efforts of the government of Maharashtra and the Maratha community to maintain The News Line, Achuk Vedhak.